सकल भारत कायदेविषयक जनजागृती अभियानाअंतर्गत पनवेल तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीनं कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांद्वारे नागरिकांचं सक्षमीकरण आणि त्यांना अधिकारविषयक माहिती व्हावी याकरता बुधवारी बाईक रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या रॅलीला पनवेल न्यायालयापासून सुरुवात झाली असून संपूर्ण पनवेल परिसरात फिरवण्यात आली. यावेळी पनवेल बार संघटनेचे अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, जिल्हा न्यायाधीश जे डी वडणे, आर एस भाकरे, दंडाधिकारी श्री इंदलकर, श्री पांडे, सोनवलकर वाघमारे, ॲडव्होकेट धनराज तोकडे, ॲडव्होकेट विशाल डोंगरे, ॲडव्होकेट भूषण पाटील, ॲडव्होकेट अमर पटवर्धन, ॲडव्होकेट मनोज म्हात्रे, ॲडव्होकेट विशाल मुंडकर, ॲडव्होकेट इंद्रजीत भोसले, ॲडव्होकेट ज्योती उरणकर, ॲडव्होकेट चंद्रकांत मडवी, ॲडव्होकेट इर्शाद शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 9 नोव्हेंबर राष्ट्रीय विधी सेवा दिन या निमित्ताने पनवेल विधी सेवा समितीच्या वतीने व पनवेल बार असोसिएशनच्या सहयोगाने जनजागृतीकरता बाईक रॅली काढण्यात येत आहे. संपूर्ण सप्ताह हा विधी सेवा आणि कायद्याविषयक जनजागृती व सर्वसामान्य सर्वांना नागरिकांना कायद्याची माहिती व्हावी आणि त्यांच्या अधिकारांची माहिती व्हावी याकरता हा उपक्रम राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अलिबाग रायगड व पनवेल विधी सेवा समिती यांच्या मार्फत हा राबवला जात आहे. नमस्कार. राष्ट्रीय विधी सेवा समितीच्या वतीने संपूर्ण देशभरात हा विधी सेवा समिती किंवा न्यायदानाविषयी किंवा जी सर्वसामान्यांना न्यायाची जी काय मदत कोर्टाकडून मिळाली जाते त्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक विधी सेवा समिती आहे आणि अशा ज्या गरजू किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील ज्यांना कायद्या संदर्भातला खर्च म्हणजे कोर्टात खर्च करण्यासाठी ज्याला हे नसतो आर्थिक पाठबळ नसतं अशांना कोर्टाकडून एक लीगल ॲडवायझर किंवा वकील दिला जातो आणि त्याच्याकडून कुठल्याही विनामोबदला ही सेवा दिली जाते. यासाठीची जी काय जनजागृती आहे ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावी, समाजापर्यंत पोहोचावी यासाठी हा उपक्रम घेतलेला आहे. तर राष्ट्रीय विधी सेवा समितीमार्फत जसं आता सरांनी सांगितलं तसं मग तसं याचा कोर्टातून जी म्हणजे मुंबई राष्ट्रीय विधी सेवा समिती त्याचबरोबर मुंबई विधी सेवा समिती आणि जिल्हास्तरीय जे जिल्ह्याचे असते त्यानंतर तालुक्याची पनवेल कोर्टामध्ये सुद्धा ही विधी सेवा समिती आहे आणि त्याच्या अंतर्गत हे कार्य केलं जातं. ते प्रत्येक सर्वसामान्य माणसाला त्याला या कोर्टामधून ज्याची आर्थिक परिस्थिती दुर्बल असेल त्याने इथे त्याला न्याय म्हणजे वकील दिला जातो आणि त्याची ही काय जे असेल त्याला त्याचं स्वतःबद्दलचे जे काही काम असेल ती करून घेतली जातात. असा हा सप्ताह केंद्र शासनाकडून आपल्याला राबवला जातो. सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, जिल्हा न्यायालय असेल, पनवेल न्यायालय असेल, तालुका न्यायालय अशातर्फे केली जाते आणि त्याची जनजागृती व्हावी म्हणून आपण उपक्रम राबवला जातो. आणि आज विधी सेवा समिती पनवेल तालुका आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या वतीने काम आज केले आणि त्यासाठी जनजागृतीसाठी रॅली करतो.